सण उत्सवाचा परिपूर्ण वस्त्र खरेदीचा 27 वर्षाची विश्वसनीय परंपरा जपणारे विजय कलेक्शन होलसेल टेक्सटाईल मार्केट घेऊन येत आहे दिवाळी गिफ्ट धमाका। प्रत्येक खरेदीवर मिळवा एक लकी कूपन सोबत 10-50% डिस्काउंट। आजच आपल्या कुटुंबासहित खरेदीला या विजय होलसेल टेक्सटाईल मार्केट मसवड सातारा रोड पोस्ट ऑफिस जवळ मसवड। संपर्क 86008087 आणि 94-23-80-33-97। मानचो फ्लेम न्यूज, आवाज मानदेशाचा। वारुगड तालुका माण या गावाचे सुपुत्र आणि सध्या भारतीय सैन्यात राजस्थान बिकानी येथे नाईक या पदावर कार्यरत असलेले छगन मदने वय 28 वर्ष आणि त्यांची मुलगी प्रांजल वय 12 वर्ष यांचा सोमनथळी तालुका फलटण येथे ओढ्यात चारचाकी वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। छगन मदने हे 12 ऑक्टोबरला पत्नी रेखा, मुलगा क्रिश आणि मुलगी प्रांजल यांच्यासह राजस्थानवरून गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन आले होते। गावी खडू कदरा वारुगड येथे न येता ते सोमनथळी येथे सासरवाडीत गेले। काल ते सोमनथळी येथून फलटणला जेवण्यासाठी पार्सल आणण्यासाठी निघाले असता सोबत प्रांजल सुद्धा गेली। फलटणहून जेवणाचे पार्सल घेऊन सोमनथळीच्या दिशेने निघाले। मुसळधार पावसात गाडी सोमनथळीच्या दिशेने येत असताना वाटेतील ओढ्याच्या पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही। गाडी पुलावरून जात असताना पाण्याच्या वेगाने गाडी सरकू लागली। तसं प्रांजलने मामाला फोन करून आम्ही गाडीत अडकल्याचे सांगितले। काही वेळातच गाडी पाण्यावर तरंगू लागली तेव्हा मामा मला वाचवा, आम्हाला वाचवा असे आर्तहाक प्रांजलने मामाला फोनवरून मारले। मामा मोटरसायकलवरून येईपर्यंत गाडी दिसेनाशी झाली होती। दिवस उजाडला तेव्हा पाऊस आणि ओढ्याचं पाणी कमी झालं होतं म्हणून गाडी दिसली। लोकांनी जेसीबी लावून गाडी बाहेर काढली। गाडीत डोकावून पाहिले तर अतिशय हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं। बापा लेकीने एकमेकाला मिठी मारून आपला जीव सोडतला होता। मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी शासकीय मानवंदना दिली। त्यानंतर त्यांच्यावर वारुगड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। बाप लेकीची शेजारी चिता पाहून अनेकांना हुंदका आणावर झाला होता। मरतेवेळी मुलीने वडिलांना मिठी मारली होती। बाप लेकीचा झालेला मृत्यू हृदयद्रावक होता। मंगळवारी सकाळी स्थानिकांनी जेसीबीच्या सहाय्याने पुरात बुडालेली इरटिका कार पाण्याबाहेर पाडली। यावेळी कारमध्ये मुलीने वडिलांना मिठी मारलेला मृतदेह आढळून आला। हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहिल्यानंतर उपस्थितांना आपले अश्रू अनावर रोखता आले नाहीत। मांज ओव्हर न्यूज साठी प्रतिनिधी संदीप जठार, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।